माझी सिया आणि माझी पिया दोघं फायनल माझ्यासोबत आले आहेत. सो वेलकम बॅक होम सिया. ओके एव्हरीवन, जसं तुम्ही बघितलं असेल एक खूप इम्पॉर्टंट काम झालेलं आहे, फते करून आला आहे आपण. तर ते म्हणजे सियाचं फर्स्ट ऑफिशियल गव्हर्नमेंट डॉक्युमेंट विच इज हर बर्थ सर्टिफिकेट. तिचं बर्थ सर्टिफिकेट बनून गेलं जस्ट आता मी थोड्या वेळपूर्वी घेऊन आलो घरी. खूपच महत्त्वाचं आहे कारण की याच्यानंतरच तिचे बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स बनतील. आता मी लगेच निघतोय बँकेत. आता तिचं सगळ्यात पहिलं काम जे मी करणार आहे ते म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सियाचं आपण अकाउंट ओपन करणार आहे आणि ते खूप फायदेशीर असेल. त्याचे जे काही फायदे, कसं ओपन करायचं, काय करायचं, ते सगळी प्रोसिजर मी एक्सप्लेन करेल इन फर्दर व्हिडिओ पुढे जसं जसं व्हिडिओ जाईल. पण आता मला बँकेत जाणं गरजेचं आहे कारण की बँक जर बंद झाली मग आपलं काम परत राहून जाईल आणि उद्या सॅटर्डे आहे तर आय डोंट नो सॅटर्डेला ते जमतं नाही जमतं मला तिकडे त्यांना घ्यायला पण जायचं. हे खूप इम्पॉर्टंट असेल ज्यांना पण मुली आहेत ज्यांच्या घरी डॉटर्स आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा राहील व्हिडिओ. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल एंड. सो दिस इज नेक्स्ट आफ्टरनून आणि आमची फुल तयारी चालू आहे. सामान बघा तुम्ही, सामान बघा. हे बघा, एक दोन तीन चार हे अजून ठेवायचे, पाच सहा सात, म्हणजे सात माझ्यासोबत सात एकमेकांची आपल्याला आहे सात. असं सगळी तयारी करून ठेवा. अजून स्ट्रोलर तिचं अजून बराचसा सामान तर बाहेरच आहे. हे बघा, हे ठेवायचं आहे बाटप आणि आज झोका. पण 10-12 आयटम आहेत हे इकडचं. तिचं इटली कुठली सगळी तयारी संपू आणि मग निघू. हे फायनल आहे का बाबा? फायनल आहे ना, पक्का ना? आता वाजले 3:15 अँड फायनली वेलकम बेबी. हे आजच्या दिवसासाठी आम्ही सांभाळून ठेवलं होतं. माझी सिया आणि माझी पिया दोघंच फायनली माझ्यासोबत आले आहेत. सो वेलकम बॅक होम सिया. चलो उजवा पाय ठेवा आधी. अरे माझ्या दोघे लक्ष्मी आल्या माझ्या घरी. अरे माझी दोघी लक्ष्मी आल्या घरी. हा शिया बेटा, व कुठं आली बेटा तू? तू गेली ते तुझी होती, तू 2:30 आली घरी बेटा. चलो चलो आता सेटल डाऊन होऊन जाऊ आपण. जय जय बाप्पा करून घे बेटा. जय जय बाप्पाने खूप मदत केली बेटा आम्हाला. हो म्हणते ती कोणच नोई अनस नोई हे प्यारू, ती प्यारू आहे. चल चलतो बेटा. ते किडा स्नोई साठी रिअरेंज होणार आहे आता आणि याच्यात माझं जे काही दिसतं ना सामान आहे सगळं आउट होईल, हे फेकलं जाईल आणि इथं फक्त मम्मा आणि स्नोईचं आधिपत्य असेल, अधिराज्य असेल, जे काय म्हणतात ते असेल, साम्राज्य असेल. बघा इकडं आता असा पसार आहे. हे सगळं सॉर्ट करायचं आपल्याला आणि हे अजून एक चालू केलंय आणि इकडे एवढं सामान तर अजून आहे. हे स्नोई अजून 2 महिन्याचीच आहे आणि तिचं सामान बघा तुम्ही किती आहे. मम्मा 2 महिन्याच्या मुलीसाठी जास्त सामान नाही झालं का? मम्मा खूप हौशी आमची. तर असं आहे सगळं, आता हे जरा अरेंज करायचं आहे. पण एवढं बरं आता दीपकला अशी ड्युटी देऊन दिलेली आहे आम्ही, म्हणजे आमची कामं पण होत राहतात आणि दीपकचं पण मजा मस्ती त्याचं पण काय होतं. हो पण ट्रेनिंग गरजेची आहे ना. टचवूड आहे भाई, टचवूड आहे. पण ट्रेनिंग गरजेची आहे ना पिऊ. आता बघ इकडे जे लोक पोरी बघत असतील त्यांना किती वाटेल की वाद इज ऑल ट्रेन्ड लडका एकदम. हा घराची कामं करून घेतो, पोरं पण सांभाळून घेतो. चला चला जरा सेटअप मारावं लागेल. खूप सामान बघून बघून थोडं होतंय बट सगळं करावं लागेल व्यवस्थित. अरेंज झाल्यावरती दाखवतो व्यवस्थित. झोपली का ते? नाही झोपवलंय दीपकने. आणि दुसरी गोष्ट बघा आता हा कप्पा पिऊ आणि स्नोईच्या नावाला. इकडनं मी तिकडं दीपकच्या रूममध्ये शिफ्ट करतो. अरे देवा. चला 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 स्नोईला स्नोईना शांत करतो भाई. सुकन्या समृद्धी योजनेबद्दल तुम्ही माहिती देणार होते तर राहिलं खूप चांगली स्कीम आणि मी तर म्हणाल ज्यांना पण मुली आहेत त्यांनी हे करायलाच हवं. आमचं परिचय पण केलेलं आहे, मस्ट आहे मस्ट. आणि मी थोडं तुम्हाला फक्त क्रायटेरिया सांगून देतो की सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोण कोण एलिजिबल आहे. तर 10 वर्षाच्या खाली ज्या कोणी मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ही स्कीम घेऊ शकतात. तर त्याच्यासाठी काय काय लागतं, तर बेसिकली ही स्कीम ओपन करण्यासाठी ज्या पण बँकेत तुमचं खातं असेल त्या बँकेत जाऊन तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट आपल्या मुलीच्या नावाने ओपन करू शकतात. तर कोण कोण करू शकतात, तर मुलीचे आईवडील आणि जर आईवडील नसतील तर त्यांचे गार्डियन. आणि तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील, तर मुलीचा जन्माचा दाखला इज मँडेटरी, बर्थ सर्टिफिकेट आणि जे गार्डियन असतील पॅरेंट असतील त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड एवढं घेऊन जायचं आणि एक चेक घेऊन जायचं आहे.
आता ते डिपेंड करतं की तुम्ही म्हणजे बँक प्रत्येक बँकेचं ऍक्च्युली कॅपिंग वेगळी आहे. तुमची बँक सांगेल की तुम्हाला कितीचा चेक डिपॉझिट करावा लागेल त्या अकाउंटमध्ये इनिशियली. तुम्ही कुठं कुठं ओपन करू शकता, जसं मी बोललो की तुमचं जिथेही ज्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्येही तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता. मग याच्यात तुम्ही किती डिपॉझिट करू शकतात मिनिमम आणि किती मॅक्सिमम. सो मिनिमम आहे 250 पर इयर आणि मॅक्सिमम आहे 1.5 लाख पर इयर. 1.5 लाखापेक्षा तुम्ही जास्त भरू शकत नाही आणि कमीत कमी वर्षाला तुम्ही 250 रुपीज भरायलाच पाहिजे. जर तुम्ही 250 रुपयेसुद्धा वर्षाला भरलं नाही तर तुम्हाला 250 रुपये फाईन लागेल. आता तुम्ही म्हणाल याच्यात दादा मग याचा फायदा काय, तर याचा फायदा काय की तुम्ही जी काही अमाऊंट त्या अकाउंटमध्ये जमा करत राहणार तर तुम्हाला त्याच्यावरती 7.6% इंटरेस्ट रेट भेटेल. याच्यात लॉकिंग पिरियड असतो बाय द वे, तर ते म्हणजे असं की जोपर्यंत मुलगी 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. 18 वर्षाची झाल्यावरती फक्त 50% अमाऊंट काढू शकतात आणि जेव्हा ती 21 वर्षाची होऊन जाईल म्हणजे जेव्हा त्या स्कीमची मॅच्युरिटी होते 21 वर्षाला तुम्हाला सगळे पैसे मिळतील. म्हणजे जितके पण जमा केले असतील त्याच्यावरती ते 7.6 आणि कंपाऊंडिंग करून जी काही तुम्ही तुमची फायनल अमाऊंट होत असेल ती तुम्हाला भेटेल. तुम्ही याचं टॅक्स बेनिफिट पण घेऊ शकता. ही होती पूर्ण स्कीमबद्दलची माहिती. हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे या स्कीमबद्दल, तर प्लीज हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा. मी जनरलाइज करत नाही बट मोस्ट ऑफ द टाईम मुलींना बर्डन समजतात की तिचं लग्नाचं कसं होईल, मुलींना एज्युकेशन देत नाही तर काय कारण असतं, अरे आमच्याकडे पैसे नाही आहेत, तिचं मग एवढं शिक्षण करून काय करायचं, शेवटी लग्न करून दुसऱ्याच्या घरीच तर जायचं. ही मेंटली कुठंतरी चेंज झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी ही स्कीम खूप फायदेशीर आहे. आता ते लहान असताना तेवढा जास्त खर्च नसतो. म्हणजे जेव्हा ती 18-21 वर्षाची होईल, जेव्हा तिला एज्युकेशनसाठी पैशांची गरज असेल, तिच्या लग्नासाठी मेबी पैशांची गरज असेल, तेव्हा तुमच्याकडे हे फंड खूप कामात येतील. तर प्लीज याचं इम्पॉर्टन्स समजा. हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना या स्कीमबद्दल माहिती नाही आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नोई आज आपण काय न्यू वर्ड शिकलो बेटा ते बोलायचं आहे आपल्याला. हा चला काका. ओम 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 गप्पा मारते ती. ओम 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 गुड गर्ल. स्नो असं बोलायला चालू करून दिलं तिने एक दोन वर्ड 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 पण नाही अक्षर, जसं हो ओम थोडंफार काहीतरी बोलत असते ती. आणि ती ती आहे ना अंकल मस्त खेळ होता आमच्या स्नोईला. ती आता काय करते ना अंगुठा चुसायला बघते, पण ती अंगुठा कसं चुसते हा बोर्ड मध्ये टाकून देते, असं करते असं ट्राय करते ती. तर अजून म्हणजे समजेल तिला तिथे तिथं असं जेव्हा चालू करेल तेव्हा. आता आम्ही जरा चहा पाणी घेतो. आमच्या दोघांची आवड बाकी आहे. प्यूरची सगळी तयारी होऊ दिली, म्हटलं आम्ही सांभाळतो तू तू सगळं होऊ. आणि हे प्यूचे फ्रेंड प्यू म्हणतोय. प्यू आणि स्नो असं होत राहतं. म्हणजे स्नोईचे फ्रेंड्स आहेत बाय द वे, ज्यांना माहिती नसेल. याचं नाव हगजी आहे, हा पिंगू आहे, ती मिस बनी आहे. याचं नाव अजून काही ठेवलं नाही आहे, हे पिऊला विचारून जरा नाव ठेवावं लागतं किंवा तुम्ही कमेंटमध्ये याच्यासाठी एखादं चांगलं नाव सजेस्ट करा. बाकी तर तिघांचं नाव डल आहे. आमच्या सॅन्टाक्लॉज बघा, आमच्या सॅन्टाक्लॉज हे बघा. अंगठा अंगठा कुठे बेटा? अरे अंगठा शाहीला जे हे बघा अंगठा तर आमच्या कुठेच आहे. सिया आणि सियाची मम्मा कुठे निघाले? आम्ही चाललोय मंदिरात. क्रिसमसच्या दिवशी आपण चाललोय मंदिरात. मोस्टली तिला मी गजानन महाराजच्या मंदिरातच घेऊन जातो आणि आम्हालाही बराच होऊन गेला ऍक्च्युली जायला. स्नोई झाल्यापासून आपण सोबत नाही गेलो ऍक्च्युली, आय गेस वेगवेगळे गेलो आहेत आम्ही. एकटे ती तिला घेऊन गेली, मी माझं गेलोय, पण सोबत तिघ पहिल्यांदा चाललोय. तर म्हटलं आज मंदिरात जाऊन दर्शन करून येऊ. तर आता झालेत 8:30 आणि मंदिर कदाचित 9 बंद होत. होप सो की टाइमवर पोहोचू आम्ही. यांचं वेगळं चाललंय. स्नोईने खूप चांगलं कोऑपरेट केलं. Yes. एकदम बघा आमचं छान झोपलं बाळ, बघा किती मस्त झोपली आहे ती. मंदिरात जाऊन इतकी शांत होऊन गेली. अरे रे बापरे, आम्हाला वाटत होतं दर्शन होतील की नाही, नीट राहील की नाही. एकदम मस्त दर्शन झालं. चला मामा बसा, गाडी बघा आमची ऑटोमॅटिक बंद होऊन जाते. लवकर ऍक्शन घेतली नाही तर मम्माला पण झोप. मेरी क्रिसमस. गजानन महाराजच्या मंदिरात जाऊन आलो आम्ही क्रिसमसच्या अवसरवर. येस, जय सियाराम. त्यांनी पण रेड घातलं होतं अपॅरेंटली. अरे हा, गजानन महाराजांनी पण रेड घातलं. आमचं खूप इच्छा होती मंदिरात जायचं, दर्शन घ्यायची भरपूर दिवसापासूनची. आणि स्नोईचं बघा म्हणजे बॅक टू बॅक असं होतं,
पहिला पहिल्यांदा ती गजानन महाराजच्या मंदिरातच गेली, आता दुसऱ्यांदा पण गजानन महाराजच्या मंदिरातच गेली, आता तिसऱ्यांदा माहीत नाही अजून कसं होईल ते तुम्हाला माहिती पडेल. आता वरती जाऊन बोल बाकी. बाय. रात्रीच्या 11:30 आले आहेत आणि मी बघा काय करतोय. मम्मा स्नोईला शांत करायचा प्रयत्न करते, स्नोई शांतच होत नाही आहे. ती घरात राहून ना फीड करते, ना ती शांत होते, ना झोक्यात झोपते. तर कदाचित मी लास्ट वेळेस हे शेअर केलं नव्हतं, पण एके दिवशी असंच तिनं खूप परेशान झाली होती स्नोई, खूप रडली ती. आम्ही सगळं काही ट्राय केलं तरी काहीच झालं नाही. मग आम्ही एक शेवटचा आमचा रामबाण उपाय होता की म्हटलं डायरेक्ट आता हॉस्पिटललाच जावं लागेल. आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो, म्हणजे ती जवळपास ना 10 ते 11:30 रडतच होती, शांत झोपून. आम्ही हॉस्पिटलसाठी निघालो, म्हटलं जाऊन एकदा फक्त चेकअप करून येऊ, दाखवून देऊ. जसंच गाडीत बसलो, गाडी चालू केली, मॅडम एकदम शांत. हॉस्पिटलला पोहोचलो, पार्किंगमध्ये मॅडम झोपून गेल्या. तर आता आम्ही तीच जरा टेक्निक यूज करणार आहे, ते शांत होत नाही आहे. तर पिऊ आणि मी निघालो आहे आणि तिला गाडीत बसून थोडे जवळच्या जवळ चक्कर मारू आणि बघू ती शांत होतो. तर असा हा प्लॅन आहे. आय डोंट नो, आय मीन यू माईट बी फिलिंग सिली की हे काय चाललं आहे, पण आता बाळासाठी एवढं तर करावंच लागेल, कारण की तिला रडताना तर मी आणि पिऊ अजिबात बघू शकत नाही. सो लेट्स ट्राय दिस ॲज वेल. We were having an awake and a crying baby. Now we have a peacefully sleeping baby. So mission? Successful. Amiro wale show ke bhi. Amiro wale show. Go, go, go. Milao ne tu. Awaz utun dhe lozun. Haan, mi aanto aanto. So guys, mission successful. Ardha taas drive ke la me. Jod paas 10-15 kilometer. Ita sa zavad zavad gul gul phiru tu to. Ticha saadhe te kahi karu shokto. That is for sure. She and Pew, they both are my topmost priority. And when I say this, I mean it. Kya bolti mummy? Light band kar. Ah, light band kar lagel baba. Oh, bhai saab. Hey, this was something new and something really unexpected. Unexpected nahi, but mujhe khub bhari vaatta hai. की ती झोपली आहे, ती इतकी रडत होती ना ती बिचारी जोर जोरात. ओके, तर मला पण आता झोप लागते बघा. एक्झॅक्टली 12 गेले आहेत आणि मी म्हणू शकतो की ह्यावेळेस माझे 12 नाही आहेत, कारण की मी खूप खुश आहे, कारण की स्नोई शांत झोपते. सो ऑन दॅट नोट, लेट्स एंड दिस व्लॉग हिअर. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर प्लीज डू सबस्क्राईब करा त्याला, करा त्याला 100K करून घ्या आणि आपलं पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या. याच्या पुढचं व्लॉग अजून खूप भारी होणार आहेत, ठीक आहे? अँड आय मीन इट, कारण की मला सुट्ट्या आहेत पूर्ण वीक. तर आय विल ट्राय टू मेक मोर अँड मोर व्लॉग्स. जेवढं जास्त जमतील तेवढं मी प्रयत्न करेल, प्रॉमिस नाही करत, मी प्रयत्न 100% करेल. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, पीस आउट. आई बाबा तिथे आहेत ऑलरेडी, तर मी प्रकाशला सुट्ट्या आहेत आणि ते अजून एक दो रिझन जो प्रकाश सांगेल तुम्हाला लेटर ऑन. अरे देर इज वन गुड न्यूज अँड देर इज वन बॅड न्यूज. दिस इज सो मच फन. ओ भाई साहब, वाशिम यायला हार्डली काही टाइम होता, हार्डली काही टाइम होता आणि आम्हाला त्याची भीती होती. तेच झालं. मी पोहोचून गेलो आहे घरी. नाउ लेट्स गो.